नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांनी 18 ऑक्टोबर रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बेलापूर या ठिकाणी आपली प्रचार यात्रा काढली। यावेळी या प्रचाराला उमेदवार अशोक गावडेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मराठी मालिकेतील कलाकार नितीश चव्हाण, निखिल चव्हाण, राहुल मगदूम, किरण गायकवाड, महेश जाधव, किरण ढाणे यांनी उपस्थिती लावली। राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव उमेदवार सन्माननीय
या वर्षांनी आपल्या वयाच्या 80 वर्षापासून स्वतःच्या परिसराला लागेल. त्याप्रमाणे आपले पवारसाहेब आपल्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र समजून काढत आहोत. त्या नेत्यांची हात मेकड करण्यासाठी आपण बहुकडे विनंती की आपण मागे राहायचं आहे. आज आपल्या विभागामध्ये लोकप्रिय उमेदवार अशोकशेर गावडे साहेब यांची प्रचार रॅली सुरू आहे. त्या रॅलीमध्ये आपल्याला सपोर्ट करण्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये ज्या मालिकेने गुणाभूर घातला त्या मालिकेची लागेल त्यांची संपूर्ण टीम महिला साहेब मदत कॅन्ड्रॉड त्या मालिकेतील प्रमुख होणाऱ्या निवडणुकीसाठी आज आपला आशीर्वाद देण्यासाठी या विभागातील स्थानिक उमेदवार माननीय अशोकशेर गावडे साहेब या संपूर्ण लागले झालेची जी टीम आहे त्याच्यामध्ये राहिल्या मित्र अजित गावडे तसेच जनतेने जर आम्हाला सत्ता दिली तर निश्चित त्यांच्या अडचणी दूर करू असे सांगत उमेदवार अशोक गावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बेलापूर विधानसभेमध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी मला मिळालेली आहे आणि गेले 10 ते 15 दिवस दादोदा जाऊन आम्ही प्रत्येक मतदारांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि ह्या आशीर्वादाचं फलित म्हणून खऱ्या अर्थाने हा शेवटचा दिवस आज महारॅलीच्या माध्यमातून सर्व मतदारांचे सर्व रहिवाशांचे पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्याचा आमचा हा उपक्रम आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्ही महारॅलीचं आयोजन केलेलं आहे. मी मतदार राजाला एकच आव्हान करेल का गेले 5 वर्षामध्ये आपल्या नवी मुंबईचा विकास काय झाला हे आपल्याला ज्ञात आहे. इथून पुढे ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक कार्यक्षम आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करून बहुमताने त्याला विजय करून आपल्या नवी मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुन्हा महाआघाडीच्या हातामध्ये सत्ता देण्याची विनंती मी या ठिकाणी सर्व मतदारांना करीत आहे. नाही राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी सरकार जर सत्तेमध्ये आलीच तर महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रातील असणारे सर्व जिल्हे याचा विकास करणे आणि विशेष करून आरोग्य शिक्षण आणि शेतकरी यांच्यावरती जास्तीत जास्त भर देऊन त्यांचा विकास करणे हा आमचा मुख्य अजेंडा राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुते सपन मशुरकरांचा रिपोर्ट नवी मुंबई आवाज वाशी. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवी मुंबई और पनवेल की ताजातरीन खबरें.